सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघता मुंबईचा विशेषतः गोवरची साथ मोठ्या झपाट्याने वाढत आहे. विशेष जास्तीत जास्त रुग्ण मुंबई शहरामध्ये आढळलेले आहेत. त्या अनुषंगाने आतापर्यंत मुंबई शहराच्या लगत असणारी शहरं ठाणे असेल का भिवंडी असेल कल्याण डोंबिवली असेल, परंतु सुदैवानं अजून कल्याण डोंबिवलीमध्ये गोवरचा रुग्ण अजून आढळलेला नाही आहे. म्हणजे महापालिकेकडून अधिकृत कुठे माहिती नाही किंवा आपल्या माध्यमातून माहिती नाही, परंतु त्यासाठी एक उपाययोजना म्हणून तातडीची महापालिकेने करावी आणि जनजागृती करावी, लोकांमध्ये अवेअरनेस करावा. महापालिकेच्या खाजगी शाळा असतील किंवा महापालिकेच्या शाळा असतील त्या ठिकाणी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मुलांचे तपासणी करून विभागामध्ये संरक्षण करून त्याच्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आम्ही मागणी निवेदन मागणी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने अश्विनी डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आम्हाला भेटल्या, त्यांनी याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ऑक्टोबरपासून आजपर्यंत कोणताही गोवरचा रुग्ण आपल्याकडे कल्याणमध्ये आढळलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. जनरल प्रॅक्टिस करणारे लहान मुलांचे डॉक्टर असतील, हॉस्पिटल असतील, त्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि रोजच्या रोजची अपडेट माहिती ते आजपासून मागवायला सुरुवात करणार आहेत. अजून सबस्क्राईब केलं नाही मग लगेचच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या शहरातील घडामोडी. लवकरच सबस्क्राईब करा जिल्हा वार्ता.